हॅलो डियर स्टुडंट, मी दिगंबर माळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, HSC बोर्ड एक्झामिनेशनमध्ये जर बायोलॉजीचा पेपर असेल तर त्या पेपरमध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स किती इम्पॉर्टंट असतात याची जाणीव तुम्हाला आधीपासूनच असेल. सो या डायग्राम बेस्ड क्वेश्चनसाठी जर तुम्हाला पूर्ण मार्क्स हवे असतील तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलचं डिस्कशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आणि त्या रिलेटेड जी मार्किंग स्कीम बोर्डाने ठरवून दिलेली असते ती जर व्यवस्थितपणे समजून घ्यायची असेल तर. त्यासोबतच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट नक्की करेल की हे जे यूट्यूब चॅनल तुम्ही या ठिकाणी बघता आहात या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, कारण की हे यूट्यूब चॅनल तुम्हाला तुमच्या अपकमिंग MSTCET ॲज वेल ॲज HSC बोर्ड एक्झामिनेशनसाठी खूप फायद्याचे ठरणार आहात जर तुम्ही बायोलॉजी या विषयाची तयारी करत असाल त्या अनुषंगाने. ओके, सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि समजून घेऊया की एक्झॅक्टली ही मार्किंग स्कीम असते तरी कशी. ही मार्किंग स्कीम तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी या ठिकाणी दोन एक्झाम्पल्स तुम्हाला इलस्ट्रेट करणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली डायग्राम तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. ही डायग्राम आहे नर्व नेट इन हायड्राची. आता एक्झॅक्टली बोर्ड या डायग्रामसाठी मार्क्स तुम्हाला कसे अलॉट करतं ते समजून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतं याला स्कीमॅटिक असं म्हणतात. या स्कीमॅटिकसाठी तुम्हाला काही मार्क्स बोर्ड एक्झाम त्या ठिकाणी रिझर्व करत असतं. सो ही जी डायग्राम आहे जर तुम्हाला ही बोर्ड एक्झाममध्ये आली तर ही तुम्हाला टोटल 2 मार्कांसाठी येऊ शकते. त्यामध्ये ही जे स्कीमॅटिक मी इथे ड्रॉ केलेलं आहे या स्कीमॅटिकसाठी तुम्हाला काही स्पेसिफिक मार्क बोर्डाने जे ठरवून दिलेले आहेत ते मोस्ट प्रोबॅबली 1 मार्काला त्या ठिकाणी तुम्हाला स्कीमॅटिक हे एक्सपेक्टेड असतं. जर तुम्ही स्कीमॅटिक व्यवस्थित ड्रॉ केलं तर तुम्हाला या डायग्रामचा 1 मार्क पूर्णपणे मिळून जाईल. यानंतर तुम्हाला जी पुढची काळजी घ्यायची आहे ती अशी की या डायग्रामसाठी जे पार्ट्स आहेत जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेले आहेत ते व्यवस्थितपणे या ठिकाणी रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता टेंटॅकल्स हे फर्स्ट लेबल आहे तर दुसरं लेबल हे नर्व नेट आहे. सो हे करेक्ट लेबल जर तुम्ही डायग्राममध्ये त्या ठिकाणी ॲड केलं तर तुम्हाला प्रत्येक करेक्ट लेबलसाठी 1/2 मार्क मिळणार आहे. म्हणजे टेंटॅकलसाठी 1/2 मार्क आणि नर्व नेटसाठी 1/2 मार्क. सो अशा पद्धतीने डायग्रामचे पूर्ण 2 मार्क्स तुम्हाला मिळतील. पण याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला पेपरचं प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह व्हावं यासाठी काही बेसिक टिप्स सांगणार आहे. बरेच विद्यार्थी डायग्राम ड्रॉ करतात पण त्या डायग्रामचं जे मेन लेबल असतं ते देतच नाही. सो तुम्ही मेन लेबल नक्की करा आणि हे सगळं केल्यानंतर एक पेपर त्या ठिकाणी प्रेझेंटेबल व्हावा यासाठी तुम्ही या डायग्रामला एक स्क्वेअर ब्रॅकेट जर ॲड केला तर त्या ठिकाणी तुमची डायग्राम बघा अजून त्या ठिकाणी डेकोरेटिव्ह वाटते आणि जो एक्झामिनर पेपर चेक करणार आहे त्या तो एका पॉझिटिव्ह माइंडसेटने तुमचा जो इतर पेपर आहे तो त्या ठिकाणी चेक करेल आणि सायकोलॉजिकल बेनिफिट त्या एक्झामिनरसाठी म्हणजे त्या एक्झामिनरमध्ये तुम्ही जो क्रिएट केलेला आहे तो सायकोलॉजिकल बेनिफिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे पेपर हा प्रेझेंटेबल असणं खूप जास्त गरजेचं आहे. अजून एक एक्झाम्पल आपण आता या ठिकाणी इलस्ट्रेट करूया. बघा ही डायग्राम तुम्हाला दिसते. ही डायग्राम कसली आहे? स्ट्रक्चर ऑफ स्पर्मची डायग्राम आहे. सो हे स्कीमॅटिक अगोदर व्यवस्थित ड्रॉ करा. या स्कीमॅटिकसाठी तुम्हाला काही स्पेसिफिक मार्क बोर्डाने ठरवून दिलेले जे असतात ते तुम्हाला मिळतील. या केसमध्ये सुद्धा 1/2 मार्क किंवा 1 मार्क तुम्हाला स्कीमॅटिकसाठी मिळेल आणि नंतर मग जे प्रत्येक करेक्ट लेबल तुम्ही करणार आहात त्या प्रत्येक करेक्ट लेबलसाठी तुम्हाला काही स्पेसिफिक मार्क मिळतील. स्ट्रक्चर ऑफ स्पर्मची डायग्राम मोस्ट ऑफ द टाईम 2 मार्कांसाठी विचारली जाते. कधीकधी तुम्हाला 3 मार्कांसाठी सुद्धा ती विचारली जाऊ शकते. अकॉर्डिंगली ते मार्क्स त्या ठिकाणी शफल होतील. यानंतर डायग्रामचं जे मेन लेबल आहे ते करा आणि त्यासोबतच सांगितलं त्याप्रमाणे एक स्क्वेअर ब्रॅकेट जर ॲड केला तर ही डायग्राम अजून त्या ठिकाणी डेकोरेटिव्ह वाटू शकते. आय होप तुम्हाला डायग्रामचे लेबलिंग्स आणि मार्किंग स्कीम या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर झाली असेल. यानंतर बाळांनो, मी तुम्हाला एक अजून महत्त्वाची गोष्ट रेकमेंड करतो आहे, ती म्हणजे माझे दररोज होणारे फ्री स्पेशल लेक्चर्स. हे फ्री स्पेशल लेक्चर जर तुम्हाला माझ्यासोबत अटेंड करायचे असतील तर काही बेसिक स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले अनअकॅडमीचं जे ऑनलाईन लर्निंग ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला सगळ्यात पहिले इन्स्टॉल करायला लागेल प्ले स्टोअरमधून तुमच्या मोबाईलमध्ये. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर सेकंड नंबरची स्टेप तुमच्यासाठी असणार आहे ती म्हणजे सिलेक्शन ऑफ गोल. तुम्हाला या ठिकाणी जे गोल सिलेक्ट करायचं आहे ते असणार आहे MHTCET. हे गोल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लँग्वेज पण सिलेक्ट करावी लागणार आहे. सो लँग्वेज तुमच्यासाठी जी असणार आहे ती असेल मराठी. मराठी ही लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये सिलेक्ट करायची आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन एक इन्व्हाईट कोड विचारेल आणि हा इन्व्हाईट कोड तुमच्यासाठी असणार आहे कॅपिटल D, कॅपिटल M, कॅपिटल S, कॅपिटल I, कॅपिटल R.
सो डीएम सर हा इन्व्हाइट कोड तुम्ही जर त्या ठिकाणी वापरला तर तुम्हाला सर्व फ्री स्पेशल लेक्चर्स हे अनलॉक होतील आणि बघता येतील. माझे फ्री स्पेशल लेक्चर्स जे आत्तापर्यंत मी घेतलेले आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या अनअकॅडमी प्रोफाईलची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे सर्व लेक्चर्स हे बघू शकतात. यासोबतच इथून पुढे तुम्हाला जर लाईव्ह सेशन्स माझ्यासोबत अटेंड करायचे असतील तर त्यासाठीची जी वेळ असणार आहे ती वेळ तुम्हाला या ठिकाणी मी मेन्शन केलेली आहे. माझे सर्व फ्री स्पेशल लेक्चर्स जे मी अनअकॅडमी ऑनलाईन लर्निंग ॲपवर घेत असतो त्यांचा टायमिंग हा इव्हिनिंग 5 PM to 6 PM असा आहे. या टाईम झोनमध्ये तुम्हीसुद्धा माझ्यासोबत फ्री स्पेशल लेक्चर्स हे त्या ठिकाणी ऑनलाईन लर्निंग ॲप्लिकेशनवर अटेंड करू शकता. सो तुम्हाला सगळ्यांना या फ्री स्पेशल लेक्चरसाठी मी इन्व्हाइट करतो आणि नक्कीच तुम्हाला या सर्व लेक्चरचा MSTCT ॲज वेल ॲज HSC बोर्डसाठी खूप प्रचंड फायदा होणार आहे. एप्रिल मंथमध्ये मी हे सर्व सेशन टायमिंग्स 5 PM to 6 PM या वेळामध्ये त्या ठिकाणी कंडक्ट करणार आहे. तुम्ही या सेशनला अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. यानंतर मी तुम्हाला अजून रेकमेंड करतो माझं टेलिग्राम ग्रुप. जो टेलिग्राम ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहे कारण की पुढचे 3 ते 4 महिने तुम्हाला या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला लागणारी जी ॲडमिशन बाबतची जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. त्यासोबतच तुमचं जे क्लास 12 फ्री स्टडी मटेरियल आहे मी तुम्हाला हे आत्तापर्यंत क्विक रिव्हिजन नोट्स तुमच्या क्लास 12 ज्या तुम्हाला HSC बोर्ड ॲज वेल ॲज MSTCT या दोघांसाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत या ऑलरेडी मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. जर तुम्हाला त्या मिळालेल्या नसतील तर तुम्ही फटाफट टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा म्हणजे तुम्हाला या सर्व नोट्स त्या ठिकाणी मला प्रोव्हाइड करता येतील. यासोबतच मी माझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा ऑनलाईन अनअकॅडमी लर्निंग ॲपवर जे ॲप लेक्चर्स घेतो त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला जर मिळावे असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चरचे अपडेट्स मी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे हा टेलिग्राम ग्रुप तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे जर तुम्ही अपकमिंग MSTCT आणि HSC बोर्डचं प्रिपरेशन करणार असाल तर. यासोबतच माझं जे काही यूट्यूब चॅनल आहे ज्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघता आहात हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इथून पुढे माझ्या सर्व रेकॉर्डेड ॲज वेल ॲज लाईव्ह सेशनचे अपडेट्स हे मिळत राहतील. आय होप तुम्हाला सगळ्यांना बोर्ड एक्झामिनेशनमध्ये डायग्राम बेस्ड क्वेश्चनसाठी पूर्ण मार्क्स कसे मिळवायचे त्या संदर्भातची मार्किंग स्कीम आणि रूल्स क्लिअर झाले असावेत. सो मी तुम्हाला या ठिकाणी माझ्या बेस्ट विशेष देतो अपकमिंग HSC बोर्ड आणि MSTCT ऑल द बेस्ट. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स त्या ठिकाणी या दोघंही परीक्षेमध्ये मिळणार आहेत. गॉड ब्लेस यू, टेक केअर, हॅव अ गुड डे, बाय.